नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाद मराठी मनाचा मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत साऊथची फेमस आणि सगळ्यांची फेवरेट डिश मेदू वडे। तर मेदू वडे क्रिस्पी आणि फ्लफी होण्यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते मी यामध्ये सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे। ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन 5 ते 6 तासांसाठी किंवा रात्रभर भिजत ठेवायची आहे। इथे मी ही डाळ 5 तासांसाठी भिजत घातलेली होती। तर ती आता 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतर ती मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। तर मिक्सरला वाटताना एकदम सगळी डाळ न वाटता थोडी थोडी करून वाटायची आहे। पहिल्यांदा वाटताना अंदाजानं थोडंसं पाणी टाकायचं आणि मग वाटून घ्यायची, कारण पहिल्यांदा जर जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होईल आणि आपल्याला वड्यांसाठी घट्ट पीठ हवं आहे। तर हे एवढं घट्ट पीठ असायला हवं। इथे मी राहिलेली पण डाळ वाटून घेत आहे। तर ही डाळ मी 2 बॅच मध्ये वाटून घेतलेली। तर दुसऱ्यांदा ही डाळ वाटताना अजून थोडंसं पाणी लागेल, ते टाकून मी वाटून घेत आहे। तर आता वाटलेलं हे सगळं पीठ एकत्र केलेलं आहे। तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, एवढं घट्ट पीठ असायला हवं। जेवढं घट्ट पीठ असेल तेवढे वडे कुरकुरीत होणार आहेत। जर चुकून पीठ पातळ झालेच तर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ ऍड करायचं, त्याच्यामुळे पिठाला थोडा घट्टपणा येतो आणि मग वडे चांगले होतात। तर आता इथे आपण हे पीठ फेटून घेऊयात। तर पीठ फेटण्यासाठी एखादं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे इझिली ते फेटता येतं। तर पीठ फेटताना सुद्धा थोडं थोडस करूनच फेटायचं आहे। पीठ फेटताना ते एकाच दिशेने असं फेटायचं आहे। चांगले 5 ते 7 मिनिटं पीठ फेटून घ्यायचं आहे, कारण जितकं चांगलं पीठ फेटलं जाईल तितके वडे कुरकुरीत होतात। तर हे बघा, पीठ फेटल्यानंतर आपल्यालाच ते हाताला असं हलकं जाणवू लागतं। आता इथे हे पीठ चांगलं फेटलं गेलेलं आहे। तर पीठ चांगलं फेटलं गेलंय हे ओळखण्यासाठी काय करायचं, एक पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि बाउल मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तो टाकायचा। जर तो गोळा पाण्यावरती तरंगला तर आपलं पीठ चांगलं फेटलं गेलंय हे समजतं। तर हे पीठ आता इथे चांगलं फेटून झालेलं आहे। आता याचे आपण वडे बनवूयात। पीठ आपण फेटून घेतलेलं आहे चांगलं, तर त्याच्यामध्ये आता आपण घालूयात 1 चमचा जिरं, 1 चमचा आलं आणि मिरची अशी क्रश करून थोडीशी, कोथिंबीर आणि कढीपत्ता चिरून। तर आता हे सगळं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये। आलं, जिरं आणि मिरची हे एवढंच घातलं तरी चालेल, कढीपत्ता आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ। तर इथे आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण इथे वडे बनवूयात। इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल जास्त पण कडकडीत गरम नाही करायचं आणि एकदम पण कमी गरम नाही, मीडियम ठेवायचं। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर वडे करायच्या आधी
आपण इथे हे बाउल मध्ये एक पाणी घेऊन असे हात त्याच्यामध्ये ओले करायचे, असे हात आपण हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग ते थोडंसं असं पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हाताला पाणी लावण्यामुळे ते चिकटत नाही हाताला तो गोळा पिठाचा. तर हा पिठाचा गोळा असा घेऊन असा तळहातावरती घ्यायचा आणि त्याला असे मध्ये कोण पडून घ्यायचा. तो नंतर या हातामध्ये असा घेऊन कढईमध्ये टाकायचा आहे. नंतर पुन्हा हाताला पाणी लावून घ्यायचं आहे असं. पुन्हा एक गोळा घ्यायचा असा. त्याला असं मध्ये कोण करायचा या हातावरती घेऊन कढईमध्ये टाकायचं. पुन्हा हाताला पाणी लावून घ्यायचंय. हा वडा असा थोडायचा. वडे तेलात खोडताना जरा काळजी घ्यायची हाताची. वडे तळताना ते एकदम असे पांढरे शुभ्र नाही काढायचे. थोडंसं त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे. अगदी पण पांढरे वडे चांगले दिसत नाही कारण ते कच्चे पण असतात. आता ह्याला बघा हा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे वडे आपण काढून घेऊया. तर इथे मी अजून थोडे वडे बनवून दाखवते. मेदू वडे क्रिस्पी बनवण्यासाठी डाळ कमीत कमी पाणी टाकून वाटून घेणे आणि पीठ चांगले फेटून घेणे या महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. जर पीठ चांगले फेटून घेतले तर त्याच्यामध्ये सोडा घालण्याची अजिबात गरज भासत नाही आणि वडे एकदम कुरकुरीत होतात. तसेच वडे तळताना ते एकदम लो फ्लेमवर पण तळायचे नाहीतर ते चिवट होतील आणि जास्त हाय फ्लेमवर तळले तर वरून ब्राऊन होतील आणि आतून कच्चे राहतील. वड्याचं पीठ वाटल्यानंतर जर खूप वेळ रूम टेम्परेचरवर बाहेर ठेवले आणि नंतर ते वडे केले तर ते खूप तेलकट होतात. म्हणून शक्यतो वडे बनवायच्या थोडाच वेळ आधी पीठ वाटून घ्यायचे. तर या आहेत क्रिस्पी कमी तेलकट आणि परफेक्ट मेदू वडे बनवण्यासाठीचे लागणाऱ्या टिप्स. तर आवडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. कुरकुरीत असे झालेले आहे. प्लस आपण व्यवस्थित असे शिजले खूपच हलके असे झालेले. तर हे आता आपण सर्व करूया. तर इथे तयार आहेत आपले मस्त क्रिस्पी असे मेदू वडे. जर तुम्हाला रेसिपी ही आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.